ले सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. बिकोबानगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. श्री विठ्ठल विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विहिडी अण्णा जगताप यांच्या पुण्यतिथी कृतज्ञता दिनानिमित्त श्री विठ्ठल व्याख्यानमालेचे हे द्वितीय वर्ष होते. विद्यार्थ्यांची कोरोनाकालीन शैक्षणिक जडणघडण या विषयावर पुष्पगुंफन प्राध्यापक रवींद्र कोकरे यांनी करताना सर्व श्रोत्यांना विद्यार्थ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडले. विहिडी अण्णा यांचे हे तृतीय पुण्यस्मरण होते. शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर येथे हे पार पडले. यावेळी ग्रामीण कथाकथाकार रवींद्र कोकरे सर, संस्थेचे सदस्य नानासोबापू जगताप, शिवाजी काका जगताप, अजिंक्य भैया जगताप, प्राचार्य पवार सर, मुख्याध्यापक डांगे सर, मुख्याध्यापक कुंभार सर, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विहिडी अण्णा जगताप यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. प्रतिनिधी सौ करिश्मा सुयश गावडे पाटील, गुणवडी, बारामती. अपयशी झालोय असं नाही, मला दुसरं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी केली. पण ज्याला जगायचंच कळत नाही त्याला 99% मार्क पडून तरी काय उपयोग, आणि ज्याला जगायचं कळतं ना त्याला मार्काची काही गरज नाही. म्हणून पोरांनो, तुम्ही मार्कवंत होऊ नका, पण गुणवंत निश्चित व्हा. आणि गुणवंत होण्यासाठी ही संस्था अग्रेसर. मग गुणवंत कशामध्ये व्हायचंय? अनेक क्षेत्र पडले. आता प्रश्न पडतोय तुम्हाला, 3 वर्ष झाले तुमचा शाळेचा खंड पडलाय, नको तो शब्द तुमच्या डोक्यामध्ये आलाय, मूट केलाय का, आवाज येतोय का, सर दिसतच नाही, ऑनलाईन छापलाय, बेचाडा मोबाईल घोटाळ तू इकडं बरोबर चाललंय, आणि इकडं वरटत आपले पोलीस सांगतात अरे या शिक्षण पद्धतीने शिक्षण झालं का? नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने फक्त पेशंट 2 दिवस जगला सलाईनवर. माझं मत आहे पेशंट फक्त सलाईनवर राहिला, पाहुण्याला सांगायला आहे अजून आहे अजून आहे मिला पुरताय. त्या पद्धतीने शिक्षण कुठलं खरं तर हे आजचं जे चाललंय ना, खडोफळान तुमच्या पुढे गुरुजी उभा राहिल्यानंतर, तुमच्या नजरेत नजर रोखल्यानंतर, तुमचा आवाज मेंदूपर्यंत गेल्यानंतर, तुमची बोट फिरल्यानंतर जे मिळतं ना पोरांनो ते शिक्षण असतं. येता जाताना धक्का असतो, चेष्टा मस्करी असतात, भावभावनिक प्रसंग असतात, गप्पा असतो, विनोद असतो, मध्यसुटीचं जेवण असतं, पाणी पिणं असतं. आणि याला मुकलो ना आपण, 2 वर्षामध्ये मुकून गेलो. बिगर परीक्षेची पोरं पास, बिगर परीक्षेची. याच्यावर तर मोठं म्हणजे की सुट्ट्या आम्हाला रविवार शिवाय माहीत नव्हत्या आमच्या हायतीमध्ये. शिक्षक सुद्धा होते, रविवार सुद्धा ज्यादा तास, 2-2 महिन्याच्या सुट्ट्या पडल्या. हा विरोध नाही पोरांनो, कुठंतरी आपण चुकीच्या दिशेने चाललोय बापू. आता तर पहिली दुसरीच्या पोरांना अजून शाळाही माहित नाही, मास्तरही माहित नाही, ते तिसरीत जाऊन पोचलं. त्याला एकही येईना दोनही येईना, त्याची क्षमता कशी झाली नाही. त्याला मराठी येईना इंग्रजी येईना काय चाललं, एक वर्गात पुढे जात आहे. परवा मी एका पालकाने विचारलं पोरगं किजवील आहे, आई म्हणजे ऑनलाईन असल्यामुळे किजवील आहे. तुझं पोरग तुला माहित नाही किजवील आहे म्हणजे आम्ही काय करायचं, म्हणजे तुम्ही काय करताय मला, आम्ही तेच करतोय असं म्हणलं तुझं शाळेत पोरग. पण म्हणजे शाळेत जाते का नाही तेवढं तरी बघ, आणि मला असं तेवढं तरी बरं सांगितलं. आणि मग तिथं त्यांनी शोधायला सुरुवात केली, पोरग नेमकं जाताय कुठं. आज पोरांनो खरं मला सांगा मुलींनो, तुम्हाला खूप जबाबदारी, तुम्ही जबाबदारीने वागता, त्याच्यापेक्षा पोर सुद्धा आता सहज जबाबदारीने वागायला शिकले. पोरांच्या लक्षात आले आता, आपण जर जबाबदारीने नाही ना शिकलो तर आपल्यावर लवकर जबाबदारी. तुम्हाला काय सांगतो आपली लक्षात आले, आणि तुम्ही जबाबदारीने जर वागला ना तर तुमच्या जबाबदारी येणार. खूप हुशार तो, आणि हे मराठी कळायला सुद्धा खूप मोठं ज्ञान लागतं. नाही तर काही काही माणसं स्टँडवर उभी राहतात, 4-4 इष्टे गेले तरी हात काढतात. आता म्हणजे उभं राहिलंय कसं, मला आलीच नाही, आता कोण आली, गेली बघून 1 मिली 2 मिली असं नाही. आणि मग नुसता धुरळा बघावा लागतो. आपण सजग पाहिजे परत, लक्षात आलं तुमच्या, तुमचं वय आता सगळ्यात महत्वाचं आहे. वयाचा प्रश्न निघाल्याला टीन इज म्हणतात, टीन इज मराठीमध्ये 13, 14, 15, 16, 17, 18, 19 त्याचा मध्यबिंदू 16, आणि 16 वर्षे नक्की बरोबर, 16 वर्षे मोक्याच आहे. बरोबर काय करायचं असतं, तिथं वळण घ्यायचं असतं.
आणि बरोबर ज्याला 16 वर्षी योग्य वय घेता आलं ना त्याला 61 वर्ष मार्ग बघावं लागत नाही. 16 उलट का 61, त्याची 61 चांगली झाली म्हणून समजा. आणि ज्यांनी 16 वर्षी वरून चुकावं. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.